कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून वजनामध्ये काटा मारला जात असल्याचा आरोप बुलढाण्यातील शेतकऱ्यांनी केलाय. खामगाव तालुक्यातील ज्ञानगंगापूरमधील शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांकडून फसवणुकीचा आरोप केलाय. व्यापाऱ्यानं कापसाचं वजन करताना काटा मारून क्विंटलमागे 35 किलो कापूस जास्त घेतल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. या प्रकरणी शेतकऱ्याने पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. मात्र आरोपींवरती गुन्हा दाखल न केल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांनी केलाय. या 40 क्विंटल मध्ये 25 किलो ले 11 किलो कापूस याने शिल्लक घेतलेला आहे. असा माझा नाही, असा सर्व गावकरी मंडळीचा 7 ते 8 क्विंटल याने 8 दिवसापासून कापूस नेणं चालू केलेला आहे. तो आता इथं दिगंबर साबे राणा ज्ञानगंगापूर इथं पकडलेला आहे. तर इथं आम्ही पोलीस तक्रार केली पिंपळगाव राजाला. चव्हाण साहेब इथं आले, त्यांनी तो काटा वगैरे बघून घेतला, सगळी चौकशी केली. चौकशी करून आता पाणी करून इथून निघालेले आहे. पोलीस स्टेशनला तक्रार केली. आम्ही ते आम्ही जो काटा पकडला आणि ते मापारे पूर्ण पळून गेले. त्यानंतर आम्ही पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनला तक्रार दिली. तेव्हा तक्रार आमची मान्य करून आम्ही ना 2 आरोपी पकडून त्यांच्या ताब्यात दिले. तरी त्यांनी त्यांचं मेडिकल सुद्धा केलं आणि त्यांच्या घरोघरी नेऊन दिलं. दुसरी गोष्ट अशी की आम्ही त्यांना वशी मागितली, त्यांनी ढवळाढवळ केली आणि आम्हाला वशी सुद्धा दिली नाही.